नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABC एज्युकेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी आशिष भाकरे आपले स्वागत करतो. आपल्याला IBPS मराठीमध्ये वाक्य क्रमाने लिहा असा प्रश्न येतो आणि तो येतोच, 100% येतो. पॅराजम्बल्स इन मराठी, आपण त्याला मराठीतले पॅराजम्बल्स म्हणू शकतो कारण असेच प्रश्न इंग्लिशमध्ये येतात, ठीक आहे ना. मग आता समोर येणाऱ्या ग्रामसेवक आणि आरोग्य सेवकसाठी किंवा IBPS घेणाऱ्या कोणत्याही मराठीच्या एक्झामसाठी हे लेक्चर तुम्हाला गरजेचं आहे, ठीक आहे ना. पॅराजम्बल्स म्हणजे काय होते, तर त्याचे दोन भाग आहे, हा एक पहिला भाग दुसरा भाग. पहिला भाग बघू आपण या लेक्चरमध्ये, दुसरा भाग आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये बघू, ठीक आहे ना. पहिल्या भागात काय असते, असे तुम्हाला मोठे मोठे 6 वाक्य देतात, ठीक आहे ना. या 6 वाक्यांमध्ये आता ॲक्च्युली हे वाक्य शफल केलेले असतात, तो असतो एक कॉम्प्रिहेन्शनचा भागच, ठीक आहे ना. कारण कॉम्प्रिहेन्शनमध्ये 3 गोष्टी येतात, एक असतो पॅरेग्राफ जो आपण लहानपणून शिकलेलो आहे, दुसरा असतो क्लोज टेस्ट म्हणजे एक पॅराग्राफ असतो त्यात रिकाम्या जागा असतात त्या आपल्याला ओळखायच्या असतात, आणि तिसरा प्रकार असतो हा पॅराजम्बल्सचा. हे 3 झाले कॉम्प्रिहेन्शनचे भाग, ठीक आहे ना. तर आपण पॅराजम्बल बघतोय, असे शफल केलेले 6 वाक्य असतात, ते आपल्याला एकसोय लावायचे असतात, म्हणजेच ते शफल केलेले वाक्य आपल्याला क्रमाने लावायचे असतात. एक स्टोरी बनवायची असते किंवा प्रसंग बनवायचा असतो किंवा आपल्याला जे एकसोय सिक्वेन्स न लावायचा, ठीक आहे ना. मग आता आपल्याला इथे ABCD असे हे 6 वाक्य दिले, यामधलं पहिलं वाक्य कोणतं हा एक सेपरेट प्रश्न, तिसरं वाक्य कोणतं एक सेपरेट प्रश्न, पाचवं वाक्य कोणतं सेपरेट प्रश्न, पहिलं वाक्य कोणतं, शेवटचं कोणतं, तिसरं कोणतं, दुसरं कोणतं, पहिलं कोणतं, असे तुम्हाला एकूण 5 प्रश्न असतात. म्हणजे एका उतार्यावर तुम्हाला 5 प्रश्न, पण हे उतारे म्हणजे उतारे नसून पॅराजम्बल्स असतात. एक हा भाग, असे तुम्हाला 25 पैकी 5 तर मार्क्स येतच, कधी कधी 6 किंवा 7 सुद्धा येऊ शकतात, ठीक आहे ना. एक झाला हा भाग. दुसरा भाग, एकच वाक्य असते ते तुम्हाला 6 किंवा 5 भागात डिवाईड केलेलं असते, ते तुम्हाला सिक्वेन्सनं लावायचं असते, ते आपण नंतर बघू. सध्या बघू पहिला भाग. बघा असे वाक्य असतात, हे प्रश्न, तिला 2 वडे बांधून दे असे मी गाडीवाल्याला म्हटले आणि आज काहीतरी सत्कर्म केल्याचे भाव माझ्या मनी दाटले. आता आपल्याला काही माहीत नाही या गोष्टीबद्दल. या ठिकाणी कसे, मी फक्त प्रश्न घेतलेले आहे, हा एक प्रश्न, हा दुसरा प्रश्न, असे प्रश्न घेतलेले आहे. इथे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की या ठिकाणी 5 प्रश्न आहे, 5 प्रश्नांसाठीचा हा पॅरेग्राफ आहे. कारण तुम्हाला पहिलं वाक्य कोणतं, दुसरं, तिसरं कोणतं, चौथं कोणतं, पाचवं, सहावं कोणतं, असे प्रश्न विचारतात, ठीक आहे ना. आता हे सगळं आपण कव्हर केलेलं आहे आपल्या ABC एज्युकेशन ॲपमध्ये. तुम्ही प्ले स्टोअरला ABC एज्युकेशन ॲप इन्स्टॉल करा, जा, त्या ठिकाणी तुम्हाला कोर्सेस दिसतील, इंग्लिशची आहे, मराठीचीही आहे, टेस्ट सिरीज पण दिसतील, ईबुक पण दिसेल आणि मराठीची क्वेश्चन बँक, खास मराठीची क्वेश्चन बँक दिसेल, जी महाराष्ट्रात कुठेच तुम्हाला उपलब्ध नसेल. ही ओरिजिनल IBPSचे जसे प्रश्न असतात ॲज इट इज प्रश्नांची क्वेश्चन बँक आहे, ठीक आहे. आणि हे सगळं मटेरियल तुम्हाला ABC एज्युकेशन ॲपवर दिसेल. तुम्ही ABC एज्युकेशन नावाने टेलिग्राम शोधू शकता, टेलिग्रामला जॉईन होऊन जा, तुम्हाला आणखी गोष्टी त्यामध्ये मिळेल, मटेरियल, फ्री मटेरियल मिळत जाईल, ठीक आहे ना. आणि जर इन्क्वायरी करायची असेल तर या 2 नंबरवर करू शकता, खास करून या नंबरवर, ठीक आहे. इथे तुम्हाला कोणताही प्रश्न विचारता येईल. यांना जर तुम्हाला कोणता कोर्स घ्यायचा आहे, ई बुक घ्यायचा आहे, क्वेश्चन बँक घ्यायचा आहे, तुम्हाला बुक घरपोच मागवायचा आहे, तर तुम्हाला ऑफिस स्टाफ हेल्प करेल, ठीक आहे ना. चलो मग आता प्रश्न कसा असतो, हे ABCD बघा, हे ABCDEF हे 6 वाक्य आहे, यामधलं आता पहिलं वाक्य कोणतं, करा बरं पहिलं वाक्य सांगा आता काय होईल, कारण इथं 5 मार्क्स कमवायचे आहेत आपल्याला, ठीक आहे ना. असेच प्रश्न तुम्हाला पेपरला तुम्ही फेस कराल, जेव्हा तुम्ही पेपर देता ऑनलाईन टेस्ट CBT, तेव्हा तुम्ही एकटे असता, हॉलमध्ये अनेक लोक असतात पण तुम्ही तिथे एकटे असता आणि तुम्हाला पाहिजे असते, ठीक आहे ना. पहिलं, तिला 2 वडे, तिला म्हणजे कोणाला, ह्या कॉन्सेप्ट क्लिअर नाही आहे, म्हणजेच ए वाक्य पहिलं होऊ शकत नाही. विश्वातील साऱ्या भावना कोडून प्यायल्याच्या शांततेत ती म्हणाली, ती कोण माहीत नाही, म्हणून हे वाक्य सुद्धा पहिलं होणार नाही. तिने बाजूच्या धक्क्यावर बसून अदाशीपणे 1 वडा खाल्ला, ते होणार नाही. मी वडापावच्या गाडीवर वडे खात असताना, आता मात्र इथून वाक्याची सुरुवात होऊ शकते. मग असं सेन्स लावायचा, समजा आपण हा प्रश्न सोडवत आहोत. सध्या बघा कसं आहे, ही लर्निंग प्रोसेस आहे, ठीक आहे ना. तुम्हाला या लर्निंग प्रोसेसमध्ये संयमाने लेक्चर बघायचं आहे, कितीही लांब असो लेक्चर, कितीही मोठं असलं तरी तुम्हाला संयमाने बघायचं आहे, कारण शिकणाऱ्याला तेवढा वेळ द्यावाच लागतो, ठीक आहे ना.
तर विचार कसा करायचा, मी तुम्हाला या लेक्चरमध्ये काय शिकवणार आहे, विचार कसा करायचा, प्रश्न समजून घेऊन त्याचे उत्तर काढण्याचा विचार कसा करायचा, कारण इथे एक जर चुकलो तरी तुमचे 5 मार्क जातात, ठीक आहे ना, असो। आणि म्हणून तुम्हाला काळजीपूर्वक ह्याची उत्तरं द्यायची, ठीक आहे ना। काय तुमचे कॉमेंट्स असेल तर तुम्ही कॉमेंट्स करू शकता की बाबा सर मला हे समजलं नाही, ते समजलं नाही, ठीक आहे ना, किंवा आणखी तुम्ही प्रश्न विचारू शकता। मग कसं करायचं की बो हां मी वडापावच्या इथून वाक्याची सुरुवात होऊ शकते, हे वाक्य पहिलं होऊ शकते म्हणून याला आपण संभ्रमात हे एक सेव ठेवू। माझं एकच आहे, तिची काय, चार पिलं, म्हणजे ती म्हणाली पण त्याने मला ती माजोरडी वाटून मला ती ती कोण, म्हणजे इथे वाक्य पूर्ण होत नाही किंवा येथे या वाक्याने वाक्य उतारायची सुरुवात होऊ शकत नाही। आणि म्हणून हे एक वाक्य आहे असं वाटते आपल्याला, डी डी हे वाक्य पूर्ण होऊ शकते या वाक्याने पहिलं, म्हणजे समजा आपल्याला इथं करायचं असेल की बा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हे पूर्ण सहा वाक्य कोणते आहे, तर पहिलं वाक्य डी होऊ शकते। कारण मी वडापावच्या गाडीवर वडे खात असताना 15-8 मुलाला घेऊन ती भीक मागत आली होती, आता ती कोण असलं कोणतरी बाई, कडेवर मुलगा तिचा, तिचं बाळ, ठीक आहे ना, आणि ती भीक मागत होती बा तेव्हा मी वडा खात होतो। म्हणजे इथून वाक्याची सुरुवात झाली, कॉन्सेप्ट आपल्याला क्लिअर होऊन राहिली की बा हां ही ठीक आहे ओके। मग माझं एकच आहे, लगेच या वाक्यानंतर हे वाक्य येणार नाही, किंवा मला ती माजोरडी वाटून, म्हणजे ती मला भीक मागून राहिली, मला ती माजोरडी कशी वाटेल, म्हणजे डी नंतर ई पण नाही एफ पण नाही। मग ए बघा, तिला 2 वडे बांधून दे असे मी गाडीवाल्याला म्हटले आणि आज काहीतरी सत्कर्म केल्याची भाव माझ्या मनी दाटले, हा हे होऊ शकते। म्हणजे जेव्हा मी वडापावच्या गाडीवर वडे खात असताना 15-8 मुलाला घेऊन ती भीक मागत होती, तिला वडे 2 वडे बांधून दे असे मी त्या वडेवाल्याला म्हटले, म्हणजे हे वाक्य होऊ शकते। 2 नंबरचं वाक्य ए होऊ शकते, ठीक आहे ना। आणि तिच्यावर मी काहीतरी आज सत्कर्म केलं, उपकार केले अशी भावना माझ्या मनात दाटून आली, ओके 1, 2 डी ए। मग पडले, विश्वातील साऱ्या भावना कोडून प्यायल्याच्या शांततेत ती म्हणाली, नाही तिने बाजूच्या धक्क्यावर बसून अदाशीपणे एक वडा संपवला, हां हे तिसरं वाक्य होऊ शकते, हे तिसरं वाक्य होऊ शकते। बघा काय झालं, पहिले सिक्वेन्स बघा, आता मी गाडीजवळ होतो, ती आली कडेवर मुलगा घेऊन, तिला बांधून द्यायला सांगितले आणि माझ्या मनात उपकार केल्याचे जबाब वाटले। मग तिने बाजूच्या धक्क्यावर म्हणजे आपल्या एखाद्या ठिकाणी जाऊन, ठीक आहे ना, बसून अदाशीपणे एक वडा संपवला आणि दुसरा शेजारच्या कुत्रीला फेकला, म्हणजे तिने एक वडा खाल्ला, अदाशीपणे खाल्ला, म्हणजे ती खूप भुकेली असेल, उपाशी असेल, आणि दुसरा वडा तिने कुत्रीला फेकला, म्हणजे कुत्रीकडे फेकला, भिरकावला, कुत्रीला टाकला आपल्या भाषेत, ठीक आहे ना। मी ते पाहत होतो। मग आता समजा विचार करा, आपण जर कोणाला तरी काय घेऊन दिलं, त्यांनी खाल्लं आणि अर्ध फेकून दिलं, आपल्याला वाईट वाटणार ना, आपल्याला वाईट वाटेल। आणि मग मला ती माजोरडी वाटून हे वाक्य चौथं होऊ शकते, म्हणजे तिसरं वाक्य तर सी होईल पण चौथं वाक्य एफ होऊ शकते का, कारण बघा ना, मला ती माजोरडी वाटून मी रागानेच तिला म्हटले, पैशाने तुला वडा विकत घेऊन दिला होता आणि तू काय केलंस, म्हणजे मी तुला माझ्या पैशाने विकत घेऊन दिला वडा आणि तू काय केलंस, बरोबर आहे, ठीक आहे ना, हे वाक्य चौथं होऊ शकते। सिक्वेन्स बघा, मी उभा होतो वडा खात, ती आली कडेवर लेकरू घेऊन, मी म्हटलं त्याला तरी 2 बांधून दे बा, ती तिकडे गेली, एक खाल्ला एक कुत्रीला टाकला, ओके। मग कुत्रीला टाकल्यावर माझा दिमाग खराब झाला, मी म्हटलं काव बाई, मी तुला पैसे दिले, पैसे देऊन वडा तुला दिला आणि तू फेकून दिला काय, तू काय केलं, कुत्रीला टाकला। तर विश्वातील साऱ्या भावना कोडून प्यायल्याच्या शांततेत ती म्हणाली, हे वाक्य होईल, हा त्यानंतरचं हे वाक्य होईल। माझं एकच आहे, म्हणजे लेकरू, तिची 4-4 पिलं भुकेली आहे ती, आणि यापुढे मग शब्दच मोके झाले, यापुढे माझे शब्दच मोके झाले, म्हणजे बघा ती भिकारीण, तिचं एक मुलगा आहे म्हणून एक वडा खाते आणि तिच्या डोळ्याने जेव्हा 4 पिले दिसते एखाद्या कुत्रीला, तेव्हा ती त्या कुत्रीला टाकते की बा माझं एकच लेकरू आहे, तिला 4 पिले आहे, जोपर्यंत ती वडापाव काहीतरी किंवा काहीतरी खाणार नाही तोपर्यंत तिचीही मुलं खाऊ शकणार नाही, उपाशी राहतील। म्हणून हा जो मायेचा पाझर आहे हा एका मायालाच फुटू शकतो, आणि म्हणून ती भावना ती कशी होती, ती भावना होती विश्वातील साऱ्या भावना कोडून प्यायल्याच्या शांततेत, शांततेत ती म्हणाली,
म्हणजे खूप मोठे वाक्य आहे, खूप मोठं खूप मोठा सिक्वेन्स आहे हा. इथे बी घेऊ आपण आणि इथे समजा ई घेऊ, हे वाक्य म्हणजे पाच आणि सहा, ठीक आहे. मग असे वाक्य आहे. मग जेव्हा तुमचा हा बॉक्स पूर्ण होतो तेव्हा तुम्हाला समजते की आता तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला, कारण या ठिकाणी तुमचे पाच मार्क्स आहेत, पाच मार्कांना असे प्रश्न येतात, ठीक आहे ना. मग तुम्हाला विचारलं की बा तिसरं वाक्य कोणतं, तर मग पटकन उत्तरात असलेला सी सी लिहायचा. तुम्हाला म्हटलं शेवटचं वाक्य कोणतं आहे, तर ई वाक्य शेवटचं आहे. तुम्हाला म्हटलं पहिलं वाक्य कोणतं आहे, डी आहे. चौथं कोणतं आहे, एफ आहे. तुम्हाला उत्तरं लिहिता येतात. फक्त हा सेन्स जो आहे ना तो समजला पाहिजे, इतकंच. हे प्रश्न बघा, प्रत्येक जण ओरडत होते म्हणजे त्याला शिखरावर जाण्यासाठी तो कोण मला माहीत नाही, म्हणजे त्या वाक्याने पॅरेग्राफची सुरुवात होणार नाही. नकारात्मक विचारांना बधीर करा म्हणजे तुमचे उद्देश सफल होतील. आता हे वाक्य तर शेवटचं वाटते, ठीक आहे. चलो, तरीही तो बेडूक, तरीहीने वाक्याची सुरुवात होणार नाही. सर्व बेडूक ओरडले, सर्व बेडूक कोण काय सीन आहे मला माहीत नाही, कारण तो बहिरा होता. कोण बहिरा होता, एका बेडकाने. हा, आता लहानपणापासून आपण ज्या गोष्टी ऐकत आलेलो आहे त्या अशा होत्या, एका बेडकाने, एका माणसाने मला सांगितलं, एक 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 फुक फार वर्षांपूर्वी, एका दिवशी वगैरे, ठीक आहे ना. या अशा शब्दांनी वाक्याची सुरुवात होत असते त्या पॅरेग्राफची. मग एका बेडकाने झाडाच्या शिखरावर जाण्याचे ठरवले. हे झाड एका बेडकाने झाडाच्या शिखरावर जाण्याचे ठरवले. ओके, इथं जायचं ठरवलं. एक बेडूक होता, बेडूक इथं राहते, बेडूक काय बिचारे इथे राहतात, ठीक आहे. एका बेडकाने झाडाच्या शिखरावर जाण्याचे ठरवले. ओके, मग हे वाक्य पहिलं होऊ शकते, म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं आणि सहावं. ओके, मग पहिलं वाक्य एफ होणार. हां, दुसरं वाक्य, कारण तो बहिरा होता काय, नाही. सर्व बेडूक ओरडले, तरी तो बेडूक, तरी सांगता येणार नकारात्मक विचारांना, प्रत्येक ओरडत होते. ओके, हां, एका बेडकाने झाडाच्या शिखरावर जाण्याचे ठरवले. मग ठरवल्यानंतर लगेच प्रत्येकजण ओरडत होते काय, त्याला शिखरावर जाण्याचे प्रोत्साहित करणार का, नाही. ते परावृत्त ओरडत होते म्हणजे त्याला, ओके, म्हणजे त्याला वाटले, त्याला वाटले त्याला शिखरावर जाण्यासाठी, असं ते घेऊन घेऊ आपण, ठीक आहे ना. आता बघा, एका बेडकाने झाडाच्या शिखरावर जाण्याचे ठरवले. ओके, मग सर्व बेडूक ओरडले, हे अशक्य आहे, हे अशक्य आहे. आता मला सांगा, बेडूक खरंच झाडाच्या शिखरावर जाईल का, तो जाईल, पडेल, जाईल, पडेल, जाईल, पडेल, जाईल, पडेल, त्याला कसं जायचं होतं. ओके, म्हणून सर्व बेडूक ओरडले, हे अशक्य आहे, अशक्य आहे, ठीक आहे ना. इथे तर खरं तर असं एक सी डबल कॉमा पाहिजे होता, ठीक आहे. म्हणजे हे वाक्य दुसरं, दुसरं वाक्य डी होणार. तरीही तो बेडूक शिखरावर पोहोचला कसा, हा प्रश्न येईल ना मग. कारण जर सर्व बेडूक ओरडून राहिले की बाबा अशक्य आहे, अशक्य आहे, तर प्रत्येकजण ओरडत होते, ओरडत होते, त्याला शिखरावर जाण्यासाठी प्रोत्साहित करत होते. मग तरी वाक्य कुठे येणार, म्हणून तो सिक्वेन्स लावायचा की बाबा एका बेडकाने झाडाच्या शिखरावर जाण्याचे ठरवले, पण सर्व बेडूक ओढून उठले की बाबा हे अशक्य आहे, अशक्य आहे. एक स्टोरी आहे ती, ठीक आहे ना, प्रेरणात्मक स्टोरी आहे. तरीही तो बेडूक शिखरावर पोहोचला कसा, सी कसा पोहोचला, कसा पोहोचला, कारण तो बहिरा होता. कसा पोहोचला, पटकन प्रश्न आहे ना, प्रश्न आहे उत्तर, कारण तो बहिरा होता, ठीक आहे ना. चार, चार म्हणजे ई, कारण तो बहिरा होता, म्हणजे त्याला हे ऐकूच नाही आलं की बुवा हे अशक्य आहे, हे अशक्य आहे, हे त्याला ऐकू आलं असतं तर तो गेलाच नसता, किंवा चढूच चढायची त्याने हिंमतच केली नसती. प्रेरणाचा एक स्टोरी आहे, ठीक आहे ना. एका झाडाच्या बेड झाडा ठरवले, मग ओरडले बेडू की अशक्य आहे, अशक्य आहे, तरी तो शिखरावर पोहोचला कसा, कारण तो बहिरा होता. त्याने केवळ सकारात्मक विचार केला, त्याला वाटलं बा प्रत्येक जण ओरडत होते की त्या असे त्याला वाटले की शिखरावर जाण्यासाठी ते त्याला प्रोत्साहित करत होते, तो बहिरा होता. पण लोकांचे हावभाव पाहून लोक त्याला वाटलं की बा लोक म्हणतायत की बा चढ चढ होते होते होते, तो ऍक्च्युअली बहिरा होता, ठीक आहे ना.
पण त्याला वाटतं लोकांची धावपळ पाहून आपल्याला हे प्रेरित करत आहे, ठीक आहे ना. आणि म्हणून म्हणते उत्तर लेखक जो आहे तो शेवटी सांगतो की बाबा नकारात्मक विचारांना बधिर करा म्हणजे तुमचे उद्देश सफल होतील. काय ते तेच तर नाही आहे, तीन चार पाच पाच सहा ए बी ए बी. मग मला सांगा तुम्हाला कोणताही प्रश्न विचारला, पहिलं वाक्य विचारू की सातवं विचारू सहावं विचारू की दुसरं तिसरं कोणतंही विचारू, तुम्हाला 100% याची उत्तरं येतील. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. तिसरा प्रश्न, असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने IMF मंगळवारी वर्तवला, असा कोणता माहीत नाही. पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच पुढील पहिले मागं सांगा लागेल ना. हां, खास करून ही वाढ ग्रामीण कोणती वाढ माहीत नाही, याआधी वर्तवलेल्या कशाच्या आधी माहीत नाही, असं तज्ज्ञांकडून माहीत नाही. भारताच्या इथून वाक्याची सुरुवात होईल किंवा इथून आपल्या उताऱ्याची सुरुवात होईल. भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 2024-25 या आर्थिक वर्षात 7% राहील. ओके, इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं आणि सहावं असं लिहून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला पाचही मार्क्स मिळतील. इथे कसं आहे, एक जरी चुकला ना सिक्वेन्स तरी मार्क्स मिळत नाही, एखादा मिळू शकतो फक्त कोणता सुरुवात असण्याचा. हे आपल्याला समजलं की बा हे आहे पहिलं, ओके म्हणजे एफ म्हणजे पहिलं. मग झालं काय एका मार्कांनी? नाही. पाचपैकी पाचही मिळाले पाहिजे तर आपण 25 जवळपास 24 किंवा 25 मिळवू शकू मराठीमध्ये, आणि तेवढे मिळवणं गरजेचेच आहे. तेवढे जर नाही मिळवले तर आपला निकाल कुठेतरी थांबू शकतो, कारण मराठी आणि इंग्लिश रिस्क घेऊ नका. तिथे 100% मार्क्स मिळू शकते, ठीक आहे ना. 25 असतात मराठीचे आणि 25 असतात इंग्लिशचे, म्हणजे 50 झाले, 2 एक प्रश्न, म्हणजेच 100 मार्क झाले. तर 100 तुम्हाला 96-94 मिळालेच पाहिजे, ठीक आहे ना. असो, मग बाकी 100 वेगळं असतं, जी एस आणि मॅथमॅटिक्स असते, ठीक आहे ना. आता इथे एफने वाक्याची सुरुवात झाली, भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 2024-25 या आर्थिक वर्षात 7% राहील. हं, राहील असा तज्ज्ञांकडून काही महिन्यांपूर्वी अंदाज वर्तवण्यात आलेला आहे की असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने IMF मंगळवारी वर्तवला. याच्यामध्ये खास प्रश्न तुम्हाला निर्माण होऊ शकते, कारण भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर 24-25 या आर्थिक वर्षात 7% राहील. आता जर भारताच्या अर्थव्यवस्थेचा उद्धार करून राहिलं तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने मंगळवारी वर्तवले हे वाक्य दुसरं राहील बरोबर, म्हणजे दुसरं राहील ए बरोबर, कारण या वाक्यावर तिसरं वाक्य डिपेंड आहे. इथे याआधी वर्तवलेल्या, समजलं ना. जर तुम्ही इथे म्हटलं असं तज्ज्ञांकडून काही महिन्यांपूर्वी अंदाज वर्तवण्यात आलेला होता तर हे समोरचं वाक्य कोणतेही कुठेही लागू शकत नाही, ठीक आहे ना. आणि म्हणून भारताचा आर्थिक वर्षाचा दर 7% राहील असा सुधारित अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हणजे IMF मंगळवारी वर्तवला. ओके, हे दुसरं वाक्य झालं. मग आता वर्तवला आहे की नाही वर्तवला, मग या ठिकाणी वर्तवला किंवा नाणेनिधी आंतरराष्ट्रीय अंदाज या गोष्टी बघायच्या कोणत्या वाक्यात आहे तर त्यांना प्रिफरन्स द्यायचं. वर्तवला आहे की नाही, म्हणून याआधी वर्तवलेल्या म्हणजे लगेच त्याला हे वाक्य अटॅच होईल. बघा, वर्तवलेल्या वर्तवलेला म्हणजे हे वाक्य तिसरं होईल. याआधी वर्तवलेल्या 6.8% विकास दराच्या अंदाजात 20 आधारबिंदूंची तिने वाढ केलेली आहे, ठीक आहे ना. आता वाढ केलेली आहे, मग वाढीचा शब्द घ्या. हे इथं आहे, खास करून ही वाढ ग्रामीण भागात, आलं का नाही. असा सिक्वेन्स लागलेला असतो इथे, असा सिक्वेन्स लागलेला असतो. जर हा सिक्वेन्स लावता आला तर तुम्हाला हे प्रश्न सहज येतील, आणि जर तुम्हाला याचा सराव नसेल तर मग काही समजणार नाही. आपण आपल्या क्वेश्चन बँकमध्ये हे वाक्य टाकलेले आहे, प्रश्न टाकलेले आहे, ठीक आहे ना. असे अनेक प्रश्न आहे, जवळपास 22-23 प्रकारचे प्रश्न IBPSला येतात. त्यांनी जरी जाहीर केले नसले परंतु हे प्रश्न असतात, ठीक आहे ना. ते टॉपिक आपण त्या पुस्तकात, तुमच्यात आता तुमच्याकडे भरपूर लोकांकडे ते पुस्तक असेलच समजा मराठीचं, तो दाखवत नाही ते आहे पुस्तक, ते हे पुस्तक प्रत्येकांकडे असणं आवश्यक आहे. आता याचा शॉर्टेज चालू आहे सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आमच्याकडे पण नाही आहे कोणतं पुस्तक. म्हणून तुम्ही ईबुक घेऊ शकता, आपल्या ॲपवर डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा, तुम्हाला ॲपची लिंक दिसेल, तुम्ही ईबुक घेऊ शकता. सुधारित आवृत्ती आहे, ठीक आहे ना. आणि जेव्हा आवृत्ती येईल सुधारित आवृत्ती तेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे, पण तोपर्यंत याची वाट नका बघू. अभ्यास
सुरू ठेवा, कारण आता समोर जागा निघणार आहे BMCच्या PMCच्या, ठीक आहे ना. चलो, आणि GMCच्या पण गव्हर्नमेंट मेडिकलच्या त्याचा निघाला आहेच म्हणा ऑलरेडी, ठीक आहे. चलो मग, खास करून ही वाढ ग्रामीण भागात सुधारत असलेल्या मागणीचे परिणाम बघता हा सुधारत अंदाज आलेला आहे. ओके, आता याच्यानंतर लगेच 5 होणार नाही असं तज्ज्ञांकडून अहवाल. हे होईल पहिले पुढील वर्षात. आता हे झालं समजा 24-25. आता 25-26 म्हणजे ऑफकोर्स बिझी आहे ते नंतरचं वाक्य आहे, ते 4 पाचवं वाक्य. पुढील आर्थिक वर्षात म्हणजेच 25-26 सकल देशांतर्गत उत्पादनाचा दर 6.5% खालवेल असा तज्ज्ञांकडून काही महिन्यांपूर्वी अंदाज वर्तवण्यात आलेला होता. संपला विषय. फक्त काय असलं पाहिजे, आपलं वाचन चांगलं असलं पाहिजे. जर आपलं वाचन चांगलं असेल, मग ते कादंबरीचं असो, कथांचं असो, नाटकांचं असो किंवा संपादकीय पेजेसचं असो, कशाचंही असो, वाचन चांगलं असलं पाहिजे तेव्हा समजते आपल्याला. किंवा मग अशा प्रश्नाचा सराव असला पाहिजे. हा सराव आपण घेतलेला आहे यावर बघा. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. हा आता हे मग तुम्ही लिहा. 3 गुटे आहे, 3 म्हणजे डी, 4 गुटे आहे, 4 म्हणजे सी, 5 म्हणजे बी आणि 6 म्हणजे ई. मग तुम्हाला इथे 5 मार्क्स मिळून जाईल. बघा, हे जर तुम्ही सिक्वेन्स बरोबर लावला तर, आणि ह्या सिक्वेन्स लावण्यासाठी तुमच्याकडे एक पांढरी शीट असते, त्यावर तुम्हाला लिहायचं आहे, ठीक आहे ना. चलो, चौथा प्रश्न बघा. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. तेथील कोणती प्रजा त्याला माहीत नाही, त्याच्या या निर्णयाला माहीत नाही. जुनागड, हा जुनागडने वाक्याची सुरुवात होऊ शकते, त्यानंतर नाही होऊ शकत. तेव्हा नाही, जुनागडचा नवाब मात्र म्हटलं की हे वाक्यात काहीतरी दाखवा लागते, आणि म्हणून हे या वाक्याने वाक्याची सुरुवात, पॅराग्राफची सुरुवात होईल. म्हणजे जो 1, 2, 3, 4, 5 आणि 6 हा सिक्वेन्स आहे, त्यामध्ये सी नंबरचं वाक्य पहिलं होईल. कसं, जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. ओके, हां, मग पटकन पाहायचं जुनागड कुठे येईल. आणखी जुनागडचा नवाब मात्र जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. ओके, तेव्हा नवाब पाकिस्तानात नाही येणार. त्यानंतर म्हणजे काय सांगता येणार नाही. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. जुनागड हे संस्थान, मग इथून जर लगेच हे घेतलं मग पुन्हा जुनागड वापरू शकत नाही आपण, ठीक आहे ना. इथून जुनागड वापरू शकतो, नंतर मग तेथील वापरता येणार. म्हणून हे पहिलं, आणि दुसरं हे, जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. जुनागडचा नवाब मात्र नाही येऊ शकणार त्याच्या निर्णयाला मात्र. अच्छा, ठीक आहे, ओके. जुनागड म्हणजे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. म्हणजे इथे सी आणि ए, इथे मात्र आहे ना, मग लगेच दुसऱ्या वाक्यात मात्र कसं येणार, मात्र नाही येऊ शकत. काहीतरी कॉन्ट्रॉवर्सियल असेल तेव्हा मात्र येणार, ठीक आहे ना. म्हणून मात्र हे वाक्य दुसरं होऊ शकत नाही, या टेक्निकल कारण आहे. कारण मात्र हे कॉन्ट्रॉवर्सी दाखवते, इथे कुठे दाखवलीच नाही कॉन्ट्रॉवर्सी. जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते, फक्त एक इंट्रोडक्शन दाखवलं. ओके, आणि मग हे घ्यायचं की तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. ओके, जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याचा विचारात होता. बरोबर आहे, आपण हिस्ट्री बघितलेली आहे. 3 म्हणजे F, ठीक आहे. त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. बरोबर आहे, बी त्याच्या, कारण तो म्हणे पाकिस्तानात जाऊ आपण. मला सांगा असं घेरलेलं इथं जुनागड समजा, ठीक आहे, घेरले भारताला घेरलेलं एक संस्थान आहे, तो कसा काय राहू शकतो भारतामध्ये, पाकिस्तानात कसा जाऊ शकतो, ठीक आहे ना, असा अर्थ. आणि म्हणून इथे जायचं, इथंच याच ठिकाणी आहे, एक तर बाउंड्री असेल किंवा इथे असेल, ठीक आहे ना. तर जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते. तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते. मात्र जुनागडचा नवाब पाकिस्तानात जाण्यात इच्छुक होता, पण त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला. मग त्यानंतर 48 फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले. ओके, तेव्हा नवाब हा पाकिस्तानात निघून गेला. जा, तुला जास्तच आवडते पाकिस्तान, जाय, ठीक आहे.
असं वाक्य. मग आता हे सहज येईल तुम्हाला, पाच कोणतं डी आणि सहा कोणतं ई. मग आता हे असं असलं, हे जर तुम्ही काढलं तर तुम्हाला कसाही प्रश्न सोडवता येतो, त्यात काही चॅलेंज नाही. ठीक आहे ना. प्रश्न पाचवं बघा. संबंधित अभिप्राय मिळताच अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू झाली. म्हणजे ह्या प्रश्न ह्या वाक्याने पॅराग्राफ सुरू होणार नाही. राज्य प्रशासनाने ही अतिक्रमणे, कोणती अतिक्रमणे माहीत नाही. विशालगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी, हा हे वाक्य पहिलं होऊ शकते, याला डॉट करा. ही मोहीम ह्या मोहिमेमध्ये किंवा अखेर या वाक्यांनी वाक्याची सुरुवात होऊ शकत नाही. इथे अखेर म्हटलं आहे ना, म्हणजे हे वाक्य सहावं होईल, शेवटचं होईल इतकं म्हणू शकतो. आणि इथे विशालगडावरील अतिक्रमण काढण्यासाठीची आंदोलने गेल्या दशकभरापासून सुरू आहे, हे वाक्य पहिलं होऊ शकते. ठीक आहे. गडकिल्ले हे आपली ओळख आहे. त्या गडकिल्ल्यांवर अतिक्रमण करणे खरंच चुकीचं आहे, मात्र ती अतिक्रमणे हटवण्यासाठी जो हिंसाचार केला गेलेला आहे काही संघटनांकडून, तो सुद्धा निंदनीय आहे. ठीक आहे. हे सर्व व्हायला पाहिजे, परंतु कोणाच्या जीवावर नाही काही भेटलं पाहिजे, बस याचीच काळजी घ्यायची. अतिक्रमणचं चुकीचं आहेच. विशालगडावरील अतिक्रमण काढण्यासाठीची आंदोलने गेल्या दशकभरापासून सुरू आहे. ओके, एक म्हणजे इथे एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा. तर हे वाक्य सी वाक्य पहिलं होईल, दुसरं कोणतं होईल? मग आता या वाक्याला अटॅच वाक्य पाहिजे असते की बा विशालगडावरील अतिक्रमण काढण्यासाठीची आंदोलने गेल्या दशकभरापासून सुरू आहे. मग ही मोहीम नाही सुरू व्हायची अजून. ठीक आहे ना. राज्य प्रशासनाने ही अतिक्रमणे काढता येईल असा अभिप्राय दिला. हा म्हणजे हे वाक्य दुसरं होऊ शकते, हे वाक्य दुसरं होऊ शकते, अभिप्राय दिला. मग आता अभिप्राय कुठे आहे ते बघा. इथे संबंधित अभिप्राय मिळताच अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू झाली. ठीक आहे ना. म्हणजे कायद्यानं काम झालं, सुरू झालं. मग आता निर्मूलन मोहीम सुरू झाली. आता मोहीम बघा कुठे. ही मोहीम सकाळी 11 ते सायंकाळी 6 पर्यंत राबवण्यात आली. म्हणजे शब्द पाहायचे, त्या वाक्यांमधले शब्द कोणतं कोणावर डिपेंड आहे ते बघायचं. ठीक आहे ना. आणि म्हणून ही मोहीम सकाळी 11 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत राबवण्यात आली. मग पुन्हा ह्या मोहिमेमध्ये महसूल, हा पाचवं वाक्य हे, ह्या मोहिमेमध्ये महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी व मजूर यांचा समावेश होता. ओके. अखेर पहिल्या दिवशी 70 अतिक्रमणे काढण्यात आली. हे सहज आहे, सिक्वेन्स लावता आला पाहिजे आपल्याला. जर हे आलं, तिसरं वाक्य कोणतं आहे? तिसरं वाक्य ए, चौथं डी, पाचवं ई आणि सहावं एफ. मग तुम्हाला इथे 5 पैकी 5 मार्क्स मिळतील. कधी? जर तुमचं वाचन चांगलं असेल तर, हा सराव चांगला असेल तर. इतकी ढासळते की पाय धुण्याचीही लायकी राहत नाही, म्हणजे माहीत नाही कोणता. उतरसारखा चमचम करतो, कोण माहीत नाही. थेंब तुम तोच नाही पडला तर त्याचं आकाशात पडणार. हा इथे वाक्याची सुरुवात होऊ शकते, पटकन ओळखून घ्यायचं. पहिलं वाक्य कोणाला पण येईल, पण ते बरोबर आपल्याला लावता आला पाहिजे व्यवस्थित. ठीक आहे ना. आकाशात पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यासाठी असतो. पडला तर त्याचं अस्तित्व, थेंब तोच, परंतु मग तो सगळं चमचम करतो, नाही होऊ शकणार, इतके ढासळत नाही. हे वाक्य होईल. मग दुसरं, आकाशात पडणारा, आता इमॅजिन करा, आकाशात पडणारा थेंब जर हातावर पडला, झेलला, तर तो पिण्यासाठी असतो. पिऊ शकतो आपण, काही हरकत नाही. फक्त आपल्या घरावर पडणारं पाणी असं नाही घ्यायचं, ते नाही प्यायचं. ते थेट आकाशातून पडला पाहिजे, तो ते पाणी पिण्यायोग्य असतं. ठीक आहे ना. आकाशात पडणारा पावसाचा थेंब हातावर झेलला तर तो पिण्यासाठी असतो, पण तो जर गटारात पडला तर मात्र त्याची प्रतिष्ठा इतकी ढासळते की पाय धुण्याच्याही लायकीचा तो राहत नाही. तात्विक वाक्य. तोच थेंब गरम तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्व संपून जाते, नष्ट होतो तो. बरोबर आहे. हे वाक्य चौथं. तोच थेंब कमळाच्या पानावर पडला तर थेंब तोच नाही. हा हे वाक्य. तोच मोत्यासारखा चमचम करतो आणि शिंपल्यावर पडला तर प्रत्यक्ष मोतीच बनतो. वाव. थेंब तोच, परंतु कुणाच्या सहवासात येणार यावर त्याचं अस्तित्व, त्याची पद प्रतिष्ठा अवलंबून असते. आणि म्हणून हे वाक्य सहावं. सहज आहे हे वाक्य. 1 2 3 4 5 6 असे तुम्हाला 5 प्रश्न येणार 100%. फक्त प्रश्न म्हणजे प्रश्न वेगळे राहील, सिक्वेन्स वेगळे, एक स्टोरी वेगळी राहील, प्रसंग वेगळा राहील,
पण याच पद्धतीने विचार करायचा आहे आपल्याला. बघा इथे ई येणार दोन कुठे, इथे एफ येणार तीन, इथे ए चार, इथे डी बी आणि इकडे सहा सी. ठीक आहे ना, हे सगळं समजून घ्यायचं आपल्याला. पण आता या आपल्या राष्ट्रीय प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आहे, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण नामशेष फक्त आहे या वाक्यांनी, या वाक्यांनी पॅरेग्राफची सुरुवात होत नसते. हा वाघाच्या वाघ होऊ शकते. वाघ आपला राष्ट्रीय प्राणी, भारतातील रॉयल बेंगॉल टायगर या बंगालमध्ये असणाऱ्या वाघाच्या प्रजातीचे जगभर आकर्षण. ओके, हे वाक्य पहिलं होऊ शकते. पहिलं होणार एक दोन तीन चार पाच आणि सहा, म्हणजे हे वाक्य एफ हे वाक्य पहिलं होईल, कारण तिथून झाली सुरुवात. वाघ हा आपला राष्ट्रीय प्राणी, भारतातील रॉयल बेंगॉल टायगर या बंगालमध्ये असणाऱ्या वाघाच्या प्रजातीचे जगभर आकर्षण आहे. मग वाघाची संख्या कमी होण्यामागचे कारण पहिले पोतद्या झाल्या का नाही झालं तो नामशेष होण्याच्या. हा, पण आता म्हणजे इथे पण या वाक्याला आकर्षण आहे, आकर्षक आहे जगभर. ठीक आहे ना, वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे, अमुक तमुक करून मग तिकडे जे वाक्य होऊ शकते की बा पण हे तर तुम्ही सांगितलं की बा वाघ आपला राष्ट्रीय प्राणी आहे, भारतातील रॉयल बेंगॉल टायगर या बेंगॉलमध्ये असणाऱ्या वाघाच्या प्रजातीचे जगभर आकर्षण आहे. ओके, आकर्षण आहे, शक नाही, आकर्षण आहे. पण आता या आपल्या राष्ट्रीय प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आहे. बघा राष्ट्रीय प्राणी आहे ना, बरोबर इथे राष्ट्रीय प्राणी आला. हे बघा राष्ट्रीय प्राणी आला, असं एक एक सिक्वेन्स लावत जायचा. ठीक आहे, ओके. पण या आता या आपल्या राष्ट्रीय प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आहे. ओके, मग आता आपण इथे आपण एक बॅकग्राऊंड तयार केलं की बा याचं अस्तित्व ज्याचे धोक्यात आहे. मग वाघांची संख्या कमी होण्यामागचे कारण म्हणजे त्याची होत असलेली चोरटी शिकार होय. बरोबर आहे, चोरटी शिकार. मग आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, माहीत नाही आहे म्हणजे नाही. हा, फक्त वाघच नाही तर इतरही अनेक प्राणी आणि पक्षी आहेत ज्यांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. असं ते पुढे जोडत जायचं. ठीक आहे ना, या पशुपक्ष्यांचे अस्तित्व नष्ट होण्याचे सर्वात मोठे कारण एकच उरते मग, कारण आहे ते म्हणजे मानवाच्या पर्यावरणामधील हस्तक्षेप. मानवाचा पर्यावरणामधील हस्तक्षेप, जंगल असते, खूप मोठे खूप मोठं जंगल आहे, यात आपल्याला कोणाला फॅक्टरी टाकायची असते, कोणाला लवासासारखं मोठी सिटी तयार करायची असते, कोणाला काही करायचं असते, म्हणून आपण त्यांच्या जंगलात घुसतो. माणसाचा लोभ बघा किती, जंगल कापून टाकले आपण, तिकडे सपाट केले, तिकडे सिमेंटच्या जंगले आणलीत, आपला स्वार्थ झाला. मग ते आपल्या अंगावर आले प्राणी, मग त्यांची आपण शिकार केली, त्यांना मारून काही वस्तू त्यांना मारून विकलं, त्यांच्या काही गोष्टी विकल्या आणि पैसा कमावला. माणूस इतका स्वार्थी आणि नीच झालेला आहे. ठीक आहे, प्रत्येक माणसं नाही परंतु व्यावसायिक माणसं. ठीक आहे, आता मग आपल्याला काय पाहिजे आहे, एक दोन तीन चार पाच सहा वाज इतकं आपल्याला समजलं की असे वाक्य म्हणजे याच्यावर मग कोणताही प्रश्न येऊ, चौथं येऊ, पाचवं येऊ, म्हणजे याच्यात पाच प्रश्न असतात. ठीक आहे ना, पाच कधी कधी सहा सुद्धा राहू शकते, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेच पाहिजे. ठीक आहे ना, मी अशी अपेक्षा तुमच्याकडून करतो. जर काही तुम्हाला समजलं नसेल तर कमेंट करा, विचारा. जर लेक्चर चांगला वाटला असेल तेही लिहा, लेक्चर काही बोर मारला, वाईट वाटला किंवा समजलं नाही तेही लिहा. ठीक आहे, आणि मित्रांसोबतसुद्धा शेअर करा. ठीक आहे, आमच्यासोबत जुळू शकता, जे मी नंबर दिले ना मागं ह्या नंबरवर कॉल करून तुम्हाला हवा तो कोर्स घेऊ शकता. हा लोगो आहे आपला. ठीक आहे, बस हे पुन्हा सांगतो एकदा, तुम्हाला हवा तो कोर्स, टेस्ट सिरीज, ई बुक्स घेऊ शकता. सगळं मराठीचं आणि इंग्लिशचं दोन्ही मटेरियल अवेलेबल आहे आपल्याकडे IBPSचं. आणि हा या नंबरवर फोन करायचा, पुस्तकांसाठी या नंबरवर फोन करायचा, परंतु कोणता कोर्स वगैरे या नंबरवर फोन करायचा. ठीक आहे, नाही उचलला फोन तर मॅसेज टाकून ठेवून देतो व्हॉट्सअपला. ठीक आहे, आणि हे सगळं असणं आपल्याकडे गरजेचं आहे, तेव्हाच आपण 25 पैकी 25 पर्यंत पोहोचू. अदरवाईज या 25 पैकी 17-18 कोणाला पण येते. तुम्ही आपल्या गावातल्या एखाद्या कोणाला पण पेपर द्या, तो पण सोडून टाकेल. पण आपण 17-18 अटकून नाही राहायचं, आपल्याला 25 पैकी 25 मार्क्स कमवायचे आहे. एखादा चुकू शकतो पण 23-24 तरी कमवायचे, मग आपला पेपर निघतो. आणि असे तुम्हाला इंग्लिशमध्ये जवळपास
48 मार्क्स घ्यायचे आहे, मराठीत 48 मार्क्स घ्यायचे आहे. टोटल 100 पैकी आपल्याला 96 किंवा 94 किंवा 92 तरी मिळाले पाहिजे, तेव्हा कुठे आपला नंबर लागू शकतो, आपली पोस्ट निघू शकते. आणि मग राहिलं मॅथेमॅटिक्स आणि जी के, ठीक आहे. तर जी केमध्ये करंट अफेअर्स जास्त विचारतात, त्यावर फोकस करा. आणि मॅथ्स रिझनिंगचे क्लास तुमच्या चांगल्या आवडत्या शिक्षकाकडे लावून द्या. तुम्हाला ॲटलिस्ट त्या 200 पैकी 180+ तुम्ही सेक्युअर केले पाहिजे, तुमची पोस्ट कुठंच नाही गेली, ठीक आहे. आणि काही असेलच तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा, ठीक आहे. चलो थांबतो आणि रविवार शनिवारला आपण एक लाईव्ह घेऊ, त्यामध्ये संपूर्ण सांगू आपण इंग्लिशचं कसं असं फरक वगैरे, ठीक आहे. आणि लेक्चर शेअर करत राहा मात्र, ठीक आहे. थँक्यू.